तुम्ही सिनेमा बघून एक्साइट झालात, मित्रांना घेऊन गेलात, माझा हा सिनेमा बघ असं सांगितलं. निश्चितपणे काय स्वतःला एक तर पहिल्यांदा स्वतःला आपण एवढ्या मोठ्या स्क्रीनवर पाहतोय ह्याच अप्रूप होतं. त्यावेळी सिनेमामध्ये आपण आहोत हेच एवढं मोठं होतं. आणि खरं सांगतो जब्बारनी मला 3000 रुपये दिले आणि त्यावेळेचे 3000 100 रुपयामध्ये आमच्या 4 जणांचं महिन्याचं राशन भरलं जायचं. म्हणजे 30 महिन्याचं राशन त्यांनी माझं भरलेलं आहे. टाळ्या संपल्या असेल तर सांगतो 2000 बाकी आहेत. मगाशी शरदरावांना मी सांगितलं तर ते जोरांनी ओरडले 3000 दिले. इतका हसलो होतो. पण त्यावेळी खरं सांगतो सगळ्याच नटांनी कोणीच तिथे त्यावेळी पैसे दिले. पैसेच मुळात नव्हते. ज्या पद्धतीची कलाकृती करत होते त्याच्यासाठी प्रत्येकाचा तो सहभाग होता. त्याच्यामध्ये एक अतिशय वाईट आठवण अशी आहे की मी जयराम हर्डीकरला मारतो त्यात आणि त्याच्यानंतर लगेचच त्याचा अपघात झाला आणि तो गेला. त्यामुळे त्याची पत्नी ही माझ्याशी कित्येक वर्ष बोलत नव्हती की ह्यानी अपशकून केला, त्यांनी त्याला त्याच्यात मारला आणि माझा नवरा केला असं कित्येक वर्ष. आणि मग खूप वर्षांनी एक दिवस आली, भेटली, बोलली. पण ते कमाल वाटते त्या त्याच्यातून. म्हणजे खरं सांगतो की ती सुरुवात होती. त्याच्यानंतर मग मला चित्रपट खूप मिळाले. म्हणजे जब्बारने सुद्धा मला त्याच्यानंतर कधीच कुठल्या चित्रपटात घेतलं नाही. म्हणजे मी तुम्हाला खरं सांगतो शरदराव, जसं याचा मोहन ते हिंदीमध्ये म्हणजे श्याम बेनेगल किंवा गोविंद निलानी यांचा नसीर ओम, तर मी नेहमी मी देव मानत नाही. त्याचं कारण असं आहे नसीरुद्दीन शाह. मी देवाला नवस केला होता शरदराव की याला ॲक्सिडेंट होते, याचा पाय मोडू दे, हात मोडू दे, म्हणजे ते रोल मला मिळते. म्हणजे ह्याला काहीतरी वाईट होऊ द्या. पण ते तसं कधीच झालं नाही. त्यामुळे माझा देवावरचा विश्वास होणार. खरं सांगतो की कारण ज्यांच्या पदरी होतं, ज्यांचं होतं त्यांचं त्यांना मिळालं. नंतरच्या काळामध्ये आम्हाला खूप काहीतरी मिळालं. मोहन आणि मी आता मध्यंतरी म्हणजे आमच्या ह्या वयामध्ये सुद्धा आम्ही परतीच्या वाटेवर असताना आम्हाला खूप छान रोल्स मिळतात.